18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागलाय. अब की बार चरसोपार म्हणणाऱ्या भाजपाचं घोडं 240 तर एनडीए 293 जागांवर चढली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 234 जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय. त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसमच्या 16 आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या 12 जागा निवडून आल्यानं हे दोन्ही नेते सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. साहजिकच 2 वेळा स्पष्ट बहुमतासह दिल्लीत निर्विवाद सत्ता सांभाळणाऱ्या मोदी आणि शहांना निवडणुकीचे कल स्पष्ट झाल्यापासून त्यांची मर्जी सांभाळावी लागत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील काही नेत्यांकडून चंद्राबाबू आणि नितीश बाबू यांना आपल्या गोटात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही इंडिया आघाडीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत असं विधान करून सर्व शक्यतांचा पर्याय मोकळा ठेवला आहे. दरम्यान आज झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच एनडीए 7 जून रोजी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी सध्या तरी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार नाही असं सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असं असलं तरी एनडीएकडे काठावरचं बहुमत आणि इंडिया आघाडी बहुमताजवळ असल्यानं मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होण्याची शक्यता असली तरी पुढच्या काही काळात काही होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. अगदी महाराष्ट्रात अजितदादा आणि फडणवीसांचं पहाटेचं सरकार कोसळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तसंही एक धक्का तंत्र कदाचित काँग्रेस नेत्यांच्या मनात निश्चित असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेबाबत वेगवेगळ्या शक्यता समोर येत आहेत आणि अगदी मोदी नितीश कुमारांपासून ते अगदी उद्धव ठाकरे नितीन गडकरींपर्यंत चर्चेला बराच उत आला आहे. अर्थात सत्ता स्थापनेच्या त्या शक्यता पुढील प्रमाणे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरेल हे निश्चित होतं. तसेच भाजपाला पुन्हा एकदा 300 जागा मिळतील असा दावाही केला जात होता. मात्र मंगळवारी लागलेला निकाल भाजपापेक्षा नरेंद्र मोदींसाठी अधिक धक्कादायक आणि अडचणीचा ठरलाय. असो, तर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींवरून निर्माण झालेली पहिली शक्यता म्हणजे इंडियाच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. निकाल लागल्यापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. त्यामुळे 7 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करून मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील याची शक्यता अधिक आहे. मात्र स्वबळावरील बहुमताचं सरकार चालवण्याची सवय असलेल्या मोदींना हे अस्थिर सरकार चालवणं चांगलंच कठीण जाणार आहे. कारण 2001 सत्तेच्या राजकारणात आल्यापासून नरेंद्र मोदी हे गुजरात असो वा देश नेहमीच स्पष्ट बहुमताचं सरकार चालवत आले आहेत. तसेच स्पष्ट बहुमताच्या सरकारमध्ये हवे तसे धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा त्यांना मिळत होती. मात्र सध्याचं चित्र पाहता मोदींना कुबड्या घेऊन सरकार चालवावं लागणार आहे असं दिसतंय. अशा परिस्थितीत या सरकारचं भविष्य फार चांगलं दिसत नाही. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चालवण्यात अडचणी येत असल्यास भाजपाकडून पुढच्या काही काळात पंतप्रधान पदासाठी इतर काही नेत्यांच्या नावांची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पदासाठी मोदी यांच्याऐवजी कोण असा प्रश्न उपस्थित झाल्यास भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वामधील जी काही नावं समोर येतात त्यातील प्रमुख नाव म्हणजे अमित शहा, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी. यापैकी अमित शहा हे थोड्या बहुत प्रकारे नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवूनच राजकारण करत असल्यानं त्यांच्या नावाबाबत नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह एनडीएमधील इतर काही पक्ष सहमती दर्शवतील याची शक्यता फार कमी आहे. त्यानंतर भाजपाकडून समोर करण्यात येईल असं दुसरं नाव म्हणजे राजनाथ सिंह. सध्याच्या भाजपामध्ये अटल अडवाणींच्या काळापासून राजकारण करत असलेले एकमेव नेते म्हणजे राजनाथ सिंह. सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्राध्यक्ष असा प्रदीर्घ अनुभव राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. त्याबरोबरच वाजपेयींच्या काळात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव असलेले राजनाथ सिंह हे सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. तसेच भाजपाचं बहुमत हुकल्यानं पंतप्रधान पदासाठी भाजपाकडे मोदींसाठी पर्याय असलेलं आणखी एक नाव म्हणजे नितीन गडकरी. नितीन गडकरी यांनी मागच्या 10 वर्षात मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. तसेच मोदींना पर्यायी नेतृत्व म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाची मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. एवढंच नाही तर भाजपाचे विरोधकही नितीन गडकरी यांच्या कार्याचं कौतुक करत असतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंसारख्या कट्टर मोदी विरोधक नेत्यांनीही नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दर्शवला होता. मराठी माणूस असल्यानं गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी समोर आल्यास
उद्धव ठाकरे हे भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. तसेच नितीन गडकरींचा चेहरा सर्वसमावेशक असल्यानं नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंसारखे नेते भक्कमपणे भाजपासोबत उभे राहू शकतात. सध्याच्या परिस्थितीत भाजपाकडून पंतप्रधान पदासाठी योग्य असं पण फारसं चर्चेत नसलेलं नाव म्हणजे शिवराजसिंह चौहान. जवळपास 15 वर्ष मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या दणदणीत विजयानंतरही मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आलं होतं. मात्र इतर भागात भाजपाची पिछेहाट होत असताना शिवराजसिंह चौहान यांचा प्रभाव असलेल्या मध्यप्रदेशात भाजपाने 29 पैकी 29 जागा जिंकल्या आहेत. तसंच भाजपामधील प्रभावी ओबीसी नेत्यांपैकी ते एक आहेत. तसेच ते नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंशीही जुळवून घेऊ शकतात. मात्र या 2 शक्यता सत्ता स्थापनेच्या दृष्टीने असल्या तरी तिसरी आणि महत्त्वाची अशी ही एक शक्यता आहे ती म्हणजे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं आणि इंडिया आघाडीसाठी सरकार स्थापनेची संधी असल्यानं पुढच्या काही काळात नाट्यमय घडामोडी घडू शकतात. सध्या तरी इंडिया आघाडी ही सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार नसल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं असलं तरी तशी संधी आल्यास भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची संधी काँग्रेस आणि इंडिया आघाडी निश्चितपणे सोडणार नाही. म्हणजे समजा मोदींच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेलं भाजपाचं सरकार विश्वासमत मिळवण्यात अपयशी ठरलं तर पुढच्या खेळाला सुरुवात होणार आहे. 1996 बहुमताचा आकडा गाठू न शकल्यानं भाजपाच्या अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं होतं हा इतिहास आहे. त्यात अर्थातच राजकारणातील पलटूराम म्हणून कुख्यात असलेले नितीश कुमार हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नितीश कुमार यांच्या मनात असलेली पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अशा स्थितीत इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना पंतप्रधान बनण्याची ऑफर दिली जाऊ शकते. याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसकडे स्थिर सरकार चालवता येईल एवढं संख्याबळ नसल्यानं काँग्रेसकडून राहुल गांधी किंवा स्वतःच्या पक्षातील अन्य कुठल्या नेत्याला पंतप्रधान पदासाठी पुढे केलं जाणार नाही. याऐवजी नितीश कुमार यांना मर्जीत राहणारे उमेदवार म्हणून काँग्रेसकडून संधी दिली जाऊ शकते. तसेच भाजपाला कुठल्याही प्रकारे सत्तेतून बाहेर काढण्याची चाल खेळली जाऊ शकते. मात्र या केवळ शक्यता आहेत. तसेच भारतीय राजकारणातील आत्तापर्यंतचा नाट्यमय इतिहास पाहता यापैकी काहीच अशक्य आहे असं वाटत नाही. 5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्येही महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेची समीकरणं बिघडली होती. त्यामुळे तसं देशपातळीवरही असं काही घडू शकतं. मात्र इंडिया आघाडीकडून अशा काही चाली खेळल्या गेल्यास भाजपा ही प्रतिचाली खेळत नितीश कुमार किंवा चंद्राबाबू यांनाच पंतप्रधान म्हणून पुढे करू शकतं. यामध्ये आणखी एक शक्यता आहे ती म्हणजे महाराष्ट्रात 2019 भाजपाच्या नेतृत्वात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलेले शरद पवार सध्या कामाला लागले आहेत. NDA फुटून बाहेर पडू शकतील अशा पक्षांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. दरम्यान NDAला खिंडार पाडण्यात शरद पवार यशस्वी झाल्यास त्यांना पंतप्रधान पदाची लॉटरी लागू शकते. दरम्यान पुढच्या काही काळात इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याच्या जवळ पोहोचली तर सर्व सहमतीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचंही नाव पुढे येऊ शकतं. मात्र त्याची शक्यता सध्या तरी फार कमी आहे. मात्र अशा घडामोडी प्रत्यक्षात घडल्या तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही सावळा गोंधळ तयार झालेला आहे तसं चित्र देशपातळीवर निर्माण होऊ शकतं. मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDAचं सरकार स्थापन झाल्यास ते स्थिर असेल का? नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू किती काळ NDAमध्ये राहू शकतात? ते इंडिया आघाडीच्या प्रलोभनांना भुलणार का? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखा प्रयोग केंद्रातही होणार का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आमच्या विशेष भरीय YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.